नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण सप्तमी शके 1940 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीदरम्यान बँकेतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाची नजर. जिल्ह्यामध्ये वयाची 80 पार केलेले 1,32,750 मतदार. आणि ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर मग पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. सध्याचं मध्यवर्ती कारागृह हे पूर्वी ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तो पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवण्याकरता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पांनी 27 मार्च 1737 मध्ये स्थानिकांच्या सहकार्यानं या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ल्याला पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त केलं. त्यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीनं 27 मार्च हा दिवस महत्वाचा ठरला. त्यावेळी झालेल्या संग्रामात लढलेल्या शूरवीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. गेली 4 वर्ष हा दिवस साजरा केला जात असे. मध्यवर्ती कारागृहात म्युरलच्या माध्यमातून ठाणे मुक्तिदिनाचा संग्राम लवकरच इथल्या भिंतींवर उभारला जाईल असं सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. यावेळी पांडुरंग बलकवडे आणि सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्तिदिनाचा संग्राम कसा घडला याची माहिती उपस्थितांना दिली. ठाणे मुक्तिसंग्रामात जे लढले त्यांचे वंशज AP ढमदारे, LP गोळे, TP मानकर, नाईक अंजुरकर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. इंडोनेशियातील नुसा दुवा इथे झालेल्या बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स या जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कल्याणच्या प्रथमेश डोळे यानं मराठीचा झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल त्याला मोस्ट आउटस्टँडिंग डेलिगेट्स हा पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारा प्रथमेश हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. जागतिक पातळीवर तरुण अभ्यासक तयार व्हावेत या उद्देशानं ही परिषद आयोजित केली जाते. या परिषदेत प्रथमेश डोळेला क्रिप्टोकरन्सी इन स्टेन्सेबल इकॉनॉमी हा विषय देण्यात आला होता. प्रथमेशनं अत्यंत प्रभावीपणे या विषयाची मांडणी केली. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमध्ये प्रथमेश कायद्याचं शिक्षण घेत असून त्याने फ्रेंच भाषेची पदवीही मिळवली आहे. इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्कचे अध्यक्ष महम्मद फरिजल यांच्या उपस्थितीत प्रथमेशला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथमेश हा सामनाचे ज्येष्ठ प्रतिनिधी माधव डोळे यांचा पुत्र आहे. पोलीस निरीक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसापत्रक देऊन गौरवण्यात आलं. ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या अनुजा घाडगे या पत्नी आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या अनुजा घाडगे यांना महात्मा फुले पोलीस ठाण्यांतर्गत एका गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ठाणे पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्रक देण्यात आलं. उत्कृष्ट गुन्हे तपास आणि गुन्हे दोष सिद्ध होण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या 112 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये त्या एकमेव महिला पोलीस अधिकारी आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा.
डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यामध्ये वयाची 80 वर्ष पार केलेले 1,32,750 मतदार आहेत, तर सर्वात तरुण म्हणजे 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदानाचा प्रथम हक्क बजावणारे 43,758 मतदार आहेत। जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 59,94,308 मतदार आहेत। यामध्ये 20 ते 29 वयोगटातील 8,99,352, 30 ते 39 वयोगटातील 14,71,279, 40 ते 49 वयोगटातील 15,63,210, 50 ते 59 वयोगटातील 10,95,426, 60 ते 69 वयोगटातील 6,13,629, 70 ते 79 वयोगटातील 2,73,000, तर 80 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील 1,32,750 मतदार या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघांसाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील 18 विधानसभा संघनिहाय सरमिसळ करण्यात आली। जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पद्धतीनं ही सरमिसळ करण्यात आली। जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार 6,488 मतदान केंद्र आहेत, तर 227 नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत। प्रत्येक मतदान केंद्रात मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन्स देण्यात येणार आहेत। सध्या ही यंत्र जिल्हा स्तरावर स्ट्रॉंग रूम मध्ये इंजिनियर्स मार्फत तपासून ठेवण्यात आली आहेत। आगामी लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदारांना प्रलोभन देणं किंवा अन्य हेतूनं केल्या जाणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बँकांमधून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यात येणार आहे। असे संशयास्पद व्यवहार बँकांनी तात्काळ निवडणूक यंत्रणेस कळवावेत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व बँकांना दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले। ज्या आर्थिक व्यवहारातून उलाढाल होणारी रक्कम ही मतदारांना लाज आणि प्रलोभन देण्यासाठी वापरली जाऊ शकते अशा सर्व संशयास्पद व्यवहारांवर बँकांमार्फत नजर ठेवली जाणार आहे। कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातून रोख रक्कम काढली गेल्यास 1,00,000 अधिक रक्कम जमा करणं अथवा काढणं, एकाच वेळी एका विशिष्ट खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यावर रक्कम हस्तांतरित होणं, उमेदवारांच्या अवलंबित व्यक्तीच्या खात्यातून 1,00,000 अधिक रकमांचे व्यवहार होणं याबाबत बँकांनी तात्काळ माहिती द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त 10,00,000 अधिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाला द्यावी, बँकांची रोकड वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती कागदपत्र वाहनांसोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। रोकड वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगणं, त्याचबरोबर निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खातं उघडण्याकरता उमेदवारांना तत्पर सेवा देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। लोकसभा निवडणुकी दरम्यान बँकेतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाची नजर। जिल्ह्यामध्ये वयाची 80 पार केलेले 1,32,750 मतदार आणि ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।